नमस्कार मित्रांनो आज आप मी सांगणार आहे की दहावीनंतर डिप्लोमा का करू नये यामध्ये जसं मी सांगितलंय की दहावीनंतर नंतर डिप्लोमा करू नका तर जो उत्तर मी आता देणार आहे की मी असं का म्हणतोय की दहावीनंतर डिप्लोमा करू नये तर चॅनलवरती नवीन असतात का सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो तर चला बघूया की दहावीनंतर डिप्लोमा का करू नये आता बघा जर तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा करताय तर त्यानंतर समजा तुम्हाला काय काय ऑप्शन असतं जर दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा केला डिप्लोमा केल्याच्यानंतर तुमच्याकडे पहिलं ऑप्शन असतं ते बीटेक नव्वद टक्के पोरं जे असतात डिप्लोमानंतर साठी जातं जे इंजिनिअरिंग वगैरे ते हायर एज्युकेशनसाठी जाता आणि जे काही राहतात ते जॉबसाठी जातात आता बघा तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा केला डिप्लोमाच्या नंतर तुमच्याकडे कोणकोणते ऑप्शन आहे फक्त बीटेक जॉब किंवा नवीन एक समजा स्टार्टअप तुम्ही स्वतःच चालू करू शकता आणि जर हा विचार करा आता डिप्लोमा दहावीनंतर ऐवजी जर तुम्ही बारावी सायन्स केलं दहावी नंतर ऐवजी बारावी सायन्स केलं तर तुमच्याकडे कोणकोणते ऑप्शन असतात बघा बारावी सायन्स नंतर बारावी सायन्समध्ये काय असतं की तुम्हाला ग्रुपनुसार असतं पी सी एम बी ग्रुप असतो पी सी एम आणि पी सी बी ग्रुप म्हणजे सब्जेक्टचे नाव आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी याच्या ग्रुप जो तुम्ही घ्याल तर त्याच्यानंतर तुमचे करिअर ऑप्शन ठरतात समजा आता बघा सगळ्यात आधी पी सी एम बी जो जनरल ग्रुप आहे त्या तो जर घेतला तुम्ही मध्ये सायन्सला तर त्यानंतर तुमच्यावर कोणकोणते ऑप्शन असतात तर बघा बी टेक करू शकतो तुम्ही जे की डिप्लोमा नंतर केलं होतं ते पण तुम्ही ते करू शकता त्यानंतर फार्मसी करू शकता बी एस सी करू शकता जर पी सी एम बी ग्रुप घेतलं तुम्ही तर हे ऑप्शन आहे यापेक्षाही जास्ती आहेत पण जे फेमस ऑप्शन आहेत मी तेच ते सांगत आहे आणि जर तुम्ही पी सी एम ग्रुप घेतला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तर तुम्ही बीई साठी जाऊ शकता बी एस सी बीसीएस जे आहेत ते पण करू शकता आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमाला जाऊ शकता जर समजा तुम्ही दहावी नंतर ऐवजी ट्वेल्थ सायन्स केले तरी पण तुम्हाला डिप्लोमाच करायचा आहे तर तुम्ही काय करा ट्वेल्थ सायन्स नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं डिप्लोमासाठी फक्त एवढंच एक गोष्ट आहे तिथे की जागा खूप कमी असतात म्हणजे जर फर्स्ट इयरला तिथे जर समजा साठ जागांचा इंटेक आहे सिक्स्टी तर तिथे डायरेक्ट सेकंड इयरला फक्त त्याचे दहा टक्के म्हणजे सहाच जागा असतात तर तेवढं एकदा चेक करून घ्या डायरेक्ट सेकंड इयरला ज्या सीट्स असतात त्या खूप कमी असतात आणि त्यानंतर पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे गेल्याच्या नंतर तुमच्याकडे एम बी बी एस बियास, बी एस सी नर्सिंग बी ए एम एस सारखे कोर्सेस तुम्ही करू शकता आता मी असं का म्हणत होतो दहावीनंतर करू नये बघा दहावीनंतर तुमच्याकडे फक्त दोन किंवा तीन ऑप्शन होते करिअरचे मग तेच जर तुम्ही ट्वेल्थ सायन्स केलं तर तुमच्याकडे किती सारे ऑप्शन आहेत तुम्ही जे तुम्हाला वाटेल ते ऑप्शन यामध्ये घेऊन त्यामध्ये करिअर करू शकता त्यामुळे मी म्हणत आहे की दहावीनंतर डिप्लोमा करण्यापेक्षा आधी ट्वेल्थ सायन्स करा त्यानंतर मग डिप्लोमा पण तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जर समजा तुम्ही इथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला गेला याचा अजून एक फायदा आहे की डिप्लोमा कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही बीईबीटेकला डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकता म्हणजे याचं पण फर्स्ट इयर करायचं काम नाही तुम्हाला डिप्लोमा झाल्याच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकता तुम्ही इंजिनिअरिंगसाठी हा एक याचा फायदा आहे